आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लोकांच्या दिखाव्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते काय? आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांचा संतप्त सवाल. जयसिंगपूरच्या मुख्य चौकात 10-12 दिवसापूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे दिखाव्यासाठी बसवले होते काय? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांनी केलाय. जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीनं येथील मुख्य चौकात मोठा गाजावाजा करत आणि थाटामाटात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. उद्घाटना दिवशी मोठं फोटो सेशनही करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर हे कॅमेरे गायब असल्याचं दिसतंय. त्यामुळे केवळ लोकांच्या दिखाव्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते काय, की ते चोरीला गेले? असा सवाल आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांनी केलाय. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. जयसिंगपूर शहर हे आज 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना राजर्षी शाहू महाराजांचे पुतळ्याच्या समोर क्रांती चौकामध्ये एक सुंदर असे सीसीटीव्ही बसवलेलं आहे. त्या सीसीटीव्हीमधून शहराचं सर्व एकत्रीकरण करण्याचं आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण केलेला होता. वाहतुकीचा प्रश्न असलेला आज रोजी सिग्नल बंद पडलेला आहे. अशा वेळी 26 लाख रुपये खर्च करून जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडून एक मोठा अद्ययावत सीसीटीव्ही उपलब्ध करून दिला आणि सुरक्षेचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आज रोजी उद्घाटन होऊन आज 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर आज या ठिकाणचा सीसीटीव्ही गायब आहे. त्याबद्दल जयसिंगपूर पोलीस स्टेशन पुण्याकडे तक्रार करणार किंवा त्याची तक्रार नोंदवणार काय याच्याकडे जयसिंगपूरच्या नागरिकाचा प्रश्न आहे आणि सर्वसाधारणतेच्या माध्यमातून याच्यावर आवाज उठवणार आहे.